कुरियर बॉय ने पेन से किया दो महिला पर हमला, आरोपी गिरफ्तार। मुंबई के शिवाजी पार्क परिसर में आज सुबह 12 बजे के करीब कुरियर बॉय और स्थानीय महिला में मराठी भाषा को लेकर के विवाद हुआ। घर में कुरियर डिलीवरी करने पहुंचे कुरियर बॉय ने पेन से दो महिला के ऊपर हमला कर घायल कर दिया। घटना के बाद पुलिस ने आरोपी कुरियर बॉय को अपनी हिरासत में लेकर IPC की धारा 323, 504, 506, 354 के तहत मामला दर्ज आगे की जांच में जुट गई है। घटना सुबह 12 बजे की है, जब कुरियर बॉय कुरियर देने के लिए दादर के गुरु कृपा बिल्डिंग में पहुंचा, तभी स्थानीय महिला ने मराठी भाषा में बात करने के लिए बोला। तभी कुरियर बॉय ने मराठी नहीं आती ये बताया, जिसके बाद महिला ने कहा कि तुम महाराष्ट्र में रहते हो, मराठी नहीं आती। इसके बाद कुरियर बॉय को गुस्सा आ गया और बातों बातों में महिला के ऊपर पेन से हमला कर घायल कर दिया। एक महिला के गाल पर पेन से हमला किया और दूसरी महिला के सिर पर हमला कर मौके से भागना चाहा, लेकिन पड़ोस में काम कर रहे शख्स ने आरोपी को पकड़कर पुलिस के हवाले कर दिया। आरोपी इब्राहिम शेख, उम्र 28 वर्ष, जो पश्चिम बंगाल का रहने वाला है और फोरम नाम की कुरियर कंपनी में एक साल से काम करता था। तेव्हा तो बोलला ही काय चुतिया गिरी अशा अशब्द अरवाच्या भाषेमध्ये तो बोलला। तेव्हा आम्ही त्याला बोललो की तू महाराष्ट्रामध्ये काम करतो, तुम्ही मराठी बोललं पाहिजे। त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडनं कुरियर गेला रिफ्यूज केलं आणि नंतर आम्ही सांगितलं की तुझ्या सिनियरना आम्ही फोन करतो आणि सांगतो, त्याचा फोटोसुद्धा आम्ही घेतला। आणि तेव्हा त्याला तो मोठमोठे ओरडायला लागला, तेव्हा त्याला फक्त एवढंच बोलले की ओरडू नको, त्याच्या कानाखाली मारे असं म्हटलं। त्याला त्यांनी एका पुढच्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये जोरात गुद्द्या मारला आणि माझ्या बाजूला माझी बहीण उभी होती, तेव्हा ती त्याच्याकडे हातात पेन होतं, ती त्यांनी तिच्या इकडे स्किनला खुपसलं, ती पूर्ण रक्तमांबळ झाली। जेव्हा आमच्या शेजारच्या रूममध्ये राहणारी काही लिफ्टनी वर आली, तिने बघितलं, तिने आरडाओरडा केला आणि तिच्या घरात काम करणाऱ्या माणसाला तिने बोलावलं आणि त्याला पकडलं आणि त्याला मी पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो। पण तुमच्यासोबत आणखीन कोणी होतं? मी आणि माझी बहीण दारामध्ये उभी होती, बाकी आमच्या मजल्यावर तेव्हा कोणी नव्हतं। पण त्याने तुम्ही त्याला विचारलं की तुम्ही कुठचे आहात? त्याला विचारलं पण त्याने उर्मटगिरीसारखी उत्तरं दिली आणि आम्ही तुला बोललो की आम्ही पोलिसांना बोलवतो, तेव्हा तो बोलला की जे काय बोलायचं मी पोलीस स्टेशनला बोलवलं। पण दादागिरी त्याची बघायला मिळाली, पण तो उर्मटच मुलगा आहे आणि कुंशी माणूस आहे। अच्छा, पण तो बांगलादेशी आहे असं? नाही, तो पश्चिम बंगालचा आहे। चालेल, थँक्यू।